नमस्कार, मी डॉक्टर राम नाईक. उद्योजकतेची मूलतत्वे या विषयामध्ये आपण युनिट नंबर 3 सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांची व्याख्या बघितलेली आहे. एकूण MSME ॲक्टनुसार उद्योगांची विभागणी उत्पादन क्षेत्रातील उद्योग आणि सूक्ष्म क्षेत्रातील उद्योग अशी केली गेलेली आहे. आणि त्यामध्ये उत्पादन क्षेत्रातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग कोणकोणते आहेत आणि सेवा क्षेत्रातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग कोणकोणते आहेत हे बघितलेलं आहे. आज आपण सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांचे महत्त्व बघणार आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरलेली देशाची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे रोजगार निर्मिती असेल, गरिबी दूर करणे असेल, ग्रामीण भागातील लोकांची शहरी भागाकडे स्थलांतरण कमी करणे असेल, तर या सगळ्या गोष्टीसाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग खूप काम करत आहेत. विशेषतः अतिजलद व प्रभावी बदल घडवून आणण्यात हेच क्षेत्र कारणीभूत ठरलेलं आहे. त्यामुळं या क्षेत्राचं महत्त्व आपल्याला लक्षात येऊ शकतं. हे जे महत्त्व आहे हे महत्त्व एकूण मी 10 मुद्द्यामध्ये ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण वन बाय वन ही सर्व जी मुद्दे आहेत ती पूर्ण करूया. पहिला महत्त्व आहे तो म्हणजे खर्च कमी करणे. या उद्योग क्षेत्राचे स्वरूपच सूक्ष्म लघु व मध्यम स्वरूपाचे असल्याने मोठ्या उद्योग क्षेत्राच्या तुलनेत या क्षेत्रात भांडवल, तंत्रज्ञान व प्रशिक्षणाचा खर्च खूप कमी असतो. थोडक्यात हे या उद्योग क्षेत्राचे एक वैशिष्ट्यच आहे. आपल्यासारख्या विकसनशील देशामध्ये अनेक उद्योग उभारण्यास यामुळं पोषक वातावरण तयार होऊ शकतं. कमी गुंतवणुकीमध्ये अधिक लोकांना रोजगार या उद्योग क्षेत्रामध्ये मिळू शकतो. या उद्योगामध्ये गुंतवणूक ही कमी लागते, तर हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पूर्ण बघितलेलंच आहे. त्यानंतर मोठ्या उद्योगांना पूरक असे हे उद्योग असतात. सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगात बहुतेक मोठ्या उद्योगांना त्यांच्या उत्पादनात लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन केले जाते. कारण मोठ्या उद्योगात आवश्यक असणारे सर्वच छोटी मोठी जी काही घटक आहेत किंवा हे जे काही वस्तू आहेत ते त्यांना तयार करणे व्यवस्थापकीयदृष्ट्या खूप खर्चाचे असते आणि ते त्रासाचंही असतं. तर हे जे उत्पादन आहेत हे उत्पादन या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगामध्ये केलं जाऊ शकतं. म्हणून या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना मोठ्या उद्योगांचे पूरक उद्योग असे संबोधले जाते. तिसरं महत्त्व आहे कृषी क्षेत्राला पूरक. भारताला कृषीप्रधान देश म्हणून आपण ओळखतो आणि या देशात सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग हा खूप विस्तारलेला आहे. कारण या उद्योगास लागणारा बराचसा कच्चा माल हा कृषी क्षेत्रातून प्राप्त होतो. म्हणजेच शेती उद्योगाला या लघु उद्योगांची व लघु उद्योगांना शेती क्षेत्राची परस्पर पूरक अशी मदत होत असते. आपल्या देशातील शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्याने हे लघु उद्योग या शेती क्षेत्राला खूप महत्त्वाचे ठरू शकतात. त्यानंतर चौथं महत्त्व बघूया, नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर. आपण बघतो की कोणतेही उत्पादन नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर केल्याशिवाय होऊ शकत नाही. कारण ह्या संपत्ती मुळच आपल्याला अनेक कामं करता येऊ शकतात. आपल्या देशात म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती ही खूप मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. परंतु ही मुबलक प्रमाणामध्ये आहे म्हणून याचा वापर कसाही करून चालणार नाही. हा जो वापर आहे तो कार्यक्षमपणे व योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगाच्या माध्यमातून
नैसर्गिक साधन संपत्तीच्या कार्यक्षम व योग्य वापराचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य आतापर्यंत झालेलं आहे. म्हणजेच उत्पादनाच्या मूलभूत घटकांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने हे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग महत्त्वाचे ठरतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे रोजगार निर्मिती. सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात भांडवल, तंत्रज्ञान किंवा एकूण यंत्रसामग्री ही खूप कमी प्रमाणामध्ये लागतात. त्यामुळे त्याशिवाय आपण बघतो की भारत हा एक विकसनशील देश आहे. या देशामध्ये भांडवलाची कमतरता आहे आणि या देशामध्ये मनुष्यबळ मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि तोही अतिशय स्वस्तामध्ये उपलब्ध आहे. या सर्व लोकांना रोजगार देणं हे सरकारला किंवा मोठ्या उद्योगांना शक्य नाही. त्यामुळे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. लोकांची काम करण्याची इच्छा आहे परंतु काम त्यांना उपलब्ध होत नाही. अशा वेळेला सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग त्या लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देऊ शकतात. कारण या उद्योगामध्ये सर्वच प्रकारचे कामगार लागतात. हे कुशल किंवा अकुशल या सर्वांना या उद्योगामध्ये रोजगार मिळू शकतो. त्याशिवाय स्वयंरोजगार करण्याची संधी सुद्धा या उद्योगामुळे निर्माण होऊ शकते. तर हे सर्व त्याचे फायदे आहेत. त्यामुळे निश्चितच देशात रोजगार निर्मिती वाढू शकते आणि पुन्हा ज्यांना रोजगार मिळाला त्यांची एकूण परिस्थिती सुद्धा सुधारू शकते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे औद्योगिक विकासाला गती. देशातील मोठ्या औद्योगिक उत्पादन संघटनाबरोबरच देशातील लहान औद्योगिक संघटनाच्या स्थापनेवर व त्याच्या वाढीवर त्या देशातील औद्योगिक विकास हा अवलंबून असतो. भारतातील औद्योगिक उत्पादनात सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगामार्फत आतापर्यंत 50% जास्त लक्ष गाठलं गेलेलं आहे. त्याचबरोबर या क्षेत्रातर्फे एकूण निर्यातीच्या 50% जास्त निर्यात शक्य झालेली आहे. या सर्व मुद्द्यांचा आपण जर विचार केला तर हे लक्षात येतं की आपल्या देशामध्ये औद्योगिक विकासाला गती या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांच्यामुळं मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे समतोल प्रादेशिक विकास साधण्यासाठी मदत. देशातील मागास भागांचा विकास साधून समतोल प्रादेशिक विकास साधण्याचे लक्ष मागास भागात जास्तीत जास्त सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग सुरू करून साध्य करता येते. कारण या उद्योगांना कमी भांडवल, कमी किमतीचं तंत्रज्ञान लागतं, त्याशिवाय प्रशिक्षण खर्च ही कमी असतो. ह्या सर्व वैशिष्ट्यामुळं हे उद्योग कुठेही स्थापन करता येऊ शकतात. म्हणजेच समतोल प्रादेशिक विकास साधण्यासाठी हे एक प्रमुख साधन आहे. यामुळे या क्षेत्राला सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. प्रत्येक अंदाजपत्रकात या क्षेत्रासाठी भरीव अशी आर्थिक तरतूद केली जाते. कारण सरकारला या उद्योगाची म्हणजे जी काही व्याप्ती आहे ती माहिती आहे आणि या उद्योगामुळं किती फरक पडू शकतो हेही त्यांच्या लक्षात आहे. तर समतोल प्रादेशिक विकास साध्य करायचा असेल तर यासाठी या उद्योगांचा विकास हा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्नात अधिक भर. देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी दोन घटकांचा वापर केला जातो. एक म्हणजे GDP आणि दुसरा म्हणजे GNP. GDP हा देशाचे एकूण उत्पन्न जे आहे ते मोजण्यासाठी मोस्टली सर्व देश वापरतात. जर समजा आपण सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा विचार केला तर या उद्योगाचा हिस्सा GDP मध्ये खूप मोठा आहे. साधारण याचा हिस्सा टोटल GDP मध्ये आतापर्यंत ऑन एन ॲव्हरेज 2011 पासून जर आपण 2019-20 पर्यंत जर काढला तर त्याच्यामध्ये 30% आसपास GDP मधला हिस्सा या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा आहे. या क्षेत्राची उत्पन्नातील भर ही इतर उद्योगाच्या
भरीपेक्षा जास्त आहे, कारण हा उद्योग गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न करतो, विषमता दूर करण्यासाठी काम करतो, रोजगार निर्मितीसाठी हा उद्योग महत्त्वाचा आहे। म्हणून हे क्षेत्र उत्पन्न प्राप्तीबरोबरच इतर बाबतीतही स्थिरता निर्माण करण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे। त्यानंतर पुढचा महत्त्व आहे गरिबी कमी करण्यास उपयुक्त। देशातील औद्योगिक विकासाचे धोरण अयोग्य झाल्यास देशातील आर्थिक विषमता निश्चितच वाढते। केवळ मोठे उद्योग स्थापल्यामुळे गरिबी कमी करता येत नाही, कारण त्यामुळे श्रीमंत आणि गरीब यांची दरी वाढत जाऊ शकते। यासाठी देशात सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांची स्थापना अतिशय आवश्यक आहे, कारण यामुळे अनेक छोटे आणि गरीब लोक रोजगार मिळवू शकतात। म्हणूनच भारत सरकारने MSME लक्ष दिलेलं आहे, किंवा सूक्ष्म आणि लघु मध्यम आणि लघु उद्योगाकडे लक्ष दिलेलं आहे, कारण हा उद्योग अनेक गरीब लोकांना रोजगार देऊन त्यांना गरिबीतून मुक्त करू शकतो। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे स्थलांतरण कमी करण्यासाठी उपयुक्त। देशामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे, ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये ही लोकसंख्या वाढतच चाललेली आहे। ग्रामीण भागात रोजगाराची कमतरता असते, त्यामुळे हे लोक रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतरित होत असतात। शक्यतो मेट्रोपॉलिटन जे सिटीज आहेत, मुंबई असेल किंवा दिल्ली असेल, कलकत्ता असेल किंवा बेंगलोर असेल, चेन्नई असेल, या मोठ्या शहराकडे ते लोक जास्त नोकरीसाठी म्हणून जात असतात। तर असे जर समजा स्थलांतरण होऊ लागलं तर ग्रामीण भागातली जी काही प्रगती आहे ती प्रगती थांबू शकते। यासाठी म्हणून सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात। हे उद्योग ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार देऊन त्यांना त्यांच्या आर्थिक अडचणीतून मुक्त करू शकतात। त्याचबरोबर जर समजा ग्रामीण भागामध्ये हे उद्योग स्थापन झाले तर जे शहरी भागामध्ये नोकरीसाठी जाणारे लोक आहेत ते त्याच भागात राहतील आणि त्याच भागातल्या किंवा ग्रामीण भागातल्या उद्योगामध्ये रोजगाराला जाऊन आपला उदरनिर्वाह तिथं चालवू शकतील। यामुळे स्थलांतरण सुद्धा कमी होईल, ज्यामुळे शहरी भागावरचा आलेला जो ताण आहे तो ताण काही प्रमाणामध्ये कमी करता येऊ शकेल। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे उद्योगात शांतता राखण्यास उपयुक्त। औद्योगिक विस्ताराबरोबरच औद्योगिक उत्पादनात वाढ झालेली आहे, आर्थिक विकासात वाढ झालेली आहे, निर्यात सुद्धा वाढलेली आहे, तर त्याचबरोबर रोजगाराच्या संधी सुद्धा निर्माण झालेल्या आहेत, कारण या विकासाबरोबरच समाजाचे उत्पन्नही यामुळे वाढत चाललेलं आहे। त्यामुळे लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होऊ लागलेला आहे। रस्ते, पाणी पुरवठा, वीज या बाबी आता सुधरत चाललेल्या आहेत आणि त्यामुळं या उद्योगामध्ये जे येणारे कर्मचारी आहेत ते संतुष्ट होऊ लागलेले आहेत, त्यांना दर महिन्याला वेतन मिळायला लागलेलं आहे, घरामध्ये ज्या गरजा आहेत त्या गरजा त्यांना त्यामुळे पूर्ण करता येऊ लागलेल्या आहेत, त्यामुळे औद्योगिक शांतता आता वाढत चाललेली आहे। तर हे फक्त रोजगार मिळाल्यामुळे शक्य झालेलं आहे आणि रोजगार मिळाल्यानंतर सुद्धा उद्योगातलं वातावरण चांगलं असल्यामुळं हे शक्य होत आहे। तर असे अनेक महत्त्व आपण सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाचे सांगू शकतो। प्रामुख्यानं या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगामुळं काय काय होऊ शकतं, कोणकोणत्या घटकांना त्याचा फायदा जास्त होऊ शकतो, त्याच्यातले प्रमुख घटक आज आपण या ठिकाणी बघितलेले आहेत। हे सर्व घटक तुमच्या लक्षात आलेले असतील। आपण पुढच्या लेक्चरमध्ये हा पुढचा भाग पूर्ण करूया। थँक्यू।